तर बघा काय बातमी आहे. शिक्षकांच्या कागदपत्राची पडताळणी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 272 नवे शिक्षक होणार रुजू. शासनाकडून शिक्षक भरती करण्यात आली आहे. यातून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत 273 नवीन शिक्षक रुजू होणार आहेत. त्यातील मराठी माध्यमाच्या 248 शिक्षकांच्या कागदपत्राची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने पार्क येथील नेहरू वसतिगृह येथे नव्याने रुजू होणाऱ्या शिक्षकांच्या 23 प्रकारच्या कागदपत्राची तपासणी करण्यात येत आहे. यासाठी शिक्षण विस्तार अधिकाऱ्यासह 15 जणांची 5 पथकं तयार करण्यात आली आहेत. या पथकाकडून शिक्षकांच्या कागदपत्राची तपासणी पूर्ण करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेला 248 मराठी शिक्षक, 15 उर्दू शिक्षक, 10 कन्नड शिक्षक मिळाले आहेत. त्या सर्व शिक्षकांच्या कागदपत्राची तपासणी युद्धपातळीवर सुरू असून पुढील 2 दिवसात ही तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील रिक्त शाळांवर या शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षक नसलेल्या तसेच कमी शिक्षक असलेल्या शाळांना शिक्षक मिळणार आहे. त्यामुळे शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढणार आहे. तर बघा मराठी माध्यमे 248, उर्दू माध्यमाचे 15 आणि कन्नड माध्यमाचे 10 अशा प्रकारे हे अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. त्यानंतर दुसरी बातमी बघा काय. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची. शालेय शिक्षण विभाग दुर्लक्ष करणाऱ्या शाळांची मान्यता होणार रद्द. राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचं करण्याबाबत अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व शाळांमध्ये मराठी शिकवले जात आहे याची दक्षता सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांनी घेण्याचा आदेश राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिले. ज्या शाळांमध्ये मराठी भाषेविषय शिकवले जात नाही अशा शाळेची मान्यता किंवा ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याबाबतची तरतूद मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचं करण्याबाबतच्या अधिनियमातील कलम 4 करण्यात आलं आहे. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती ही आपल्याला समजली असेल. व्हिडिओ आवडली लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.